सबस्क्राइब करा आशाची रसोई आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज मस्तपैकी झटपट होणारे दडपे पोहे बनवणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। एक मोठी वाटी भरून पोहे घेतलेत आपण, हे जाड पोहे घेतलेत आपण। हे चांगले झाडून पाकडून निवडून घ्यायचे। आपल्याला एक कांदा लागणार आहे बारीक चिरलेला, मिरच्या 2-3, कढीपत्ता, कोथिंबीर, हे अर्ध लिंबू घेतले, मोहरी लागणार आहे आपल्याला, साखर घेतले एक छोटा चमचा, मीठ चवीनुसार घेतले, शेंगदाणे घेतले आणि हा अर्धा नारळ खोवून घेतलाय, तेल लागणार आहे आपल्याला आणि हे नारळाचं पाणी घेतलंय आपण हे पोहे भिजवण्याकरता। आता आपल्याला हे नारळाचं पाणी टाकून घ्यायचंय पोह्यांमध्ये। अगदी झटपट होणारा पदार्थ आहे हा, जेवढं लागेल तसंच टाकायचं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची, कोथिंबीर बऱ्यापैकी, एक कांदा बारीक चिरलेला, त्याच्यामध्येच ही साखर आपण घेतली आणि मीठ चवीनुसार, मीठ अंदाजाने घेतलेलं आहे आपण, ओलं खोबरं, अगदी पटकन होतं, जास्त वेळ लागत नाही जरा, आणि हे अर्ध लिंबू पिळायचे आपल्याला। छान मिक्स करून घ्यायचे, छान मिक्स करून घेतले आपण। आता मी नारळाचं पाणी घेतलंय, तर नारळाचं पाणी जर नसेल तर मग आपलं साधं पाणी टाकलं तरी चालतं, पण पूर्ण भिजवून नाही घ्यायचं, थोडा हपका मारून घ्यायचा फक्त, अगदी थोडं थोडंच आपल्याला भिजले पाहिजेत पोहे। आता इथं फोडणी करून घ्यायची आपल्याला, फोडणीमध्ये आवडत असल्यास तुम्ही हिंग पण टाकू शकता, पण मी इथे हिंग घेतलेला नाही, थोडे जरा टाकून घेऊया। आता इथे आपण कढई ठेवलेली आहे, थोडस तेल टाकायचं आपल्याला, एक चमचा मोहरी टाकायची, तसेच आपल्याला शेंगदाणे टाकायचे, शेंगदाणे थोडे लालसर झाले की आपण मिरची टाकणार आहोत। शेंगदाणे बऱ्यापैकी लाल झाले, छान भाजले गेले, आता आपल्याला मिरची आणि कढीपत्ता टाकायचा आहे। याच्यामध्ये हळद सुद्धा टाकतात, दडपे पोहे खूप प्रकारने केले जातात वेगवेगळ्या प्रकारने, त्यातला हा एक प्रकार मी दाखवते तुम्हाला। थोडस किंचित मीठ टाकूया, म्हणजे शेंगदाण्याला थोडं मीठ लागेल, किंचितच टाकायचं, गॅस बंद करून घेतलाय। आपल्याला हे पोहे जे घेतलेत आपण, सगळं साहित्य टाकून त्याच्यावर हे टाकायचे, आणि 5-1 मिनिट आपल्याला असंच ठेवायचंय। आता 5-1 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण काढून घेतलं, आता छान मिक्स करून घेऊया। पाच एक मिनिटं आपण कशासाठी ठेवलेलं, की आपण जे हे सगळं टाकले साखर मीठ लिंबू आणि आता वरून फोडणी टाकली, ती चांगल्या प्रकारे मुरते म्हणून
झाकण मारून ठेवायचं, दडपून ठेवायचं जरा थोडा वेळ. रस्त्यात दडपे पोहे बोलतात. आपले दडपे पोहे तयार आहेत खाण्यासाठी. काढून घेऊया. आपले दडपे पोहे तयार आहेत, झटपट होणार आहे आणि अतिशय चविष्ट, चवीला अतिशय सुंदर लागणारे असे आपले दडपे पोहे तयार आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्ही डाळिंबाचे दाणे सुद्धा टाकून खाऊ शकता. तर अशा प्रकारेच तुम्ही दडपे पोहे करा आणि व्हिडिओ माझा लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.